मोहळे येथील सतीश क्षीरसागर यांचा खून केल्याप्रकरणी पिंटू जनार्दन सर्वदे, आकाश उर्फ गोटू नामदेव बरकडे व रमेश संगम सर्वदे यांचा जामीन अर्ज शनिवारी जिल्हा सत्र न्यायाधीश एस एस जगताप यांनी फेटाळला. संशयित आरोपींच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षातर्फे ऍडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी हरकत घेतली. मोहळ नगर परिषदेच्या 2021 मधील निवडणुकीच्या अनुषंगाने वार्ड क्रमांक 8 व 9 मध्ये बोगस मतदारांची नावे नोंदल्याप्रकरणी सतीश क्षीरसागर व त्यांच्या मित्रांनी तहसीलदारांकडे हरकत घेतली. त्याची उपविभागीय चौकशी लागली. तसेच रमाई घरकुल योजनेअंतर्गत 189 जणांना घरकुल मंजूर झाले. त्यावेळी मयत सतीश क्षीरसागर यांच्यासह त्यांच्या मित्रांची नावे होती, परंतु त्यातील 28 फाईल्स काही दिवसांनी गायब झाल्याचे चित्र दिसून आले. त्यावेळी सतीशने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यांनी नगर परिषदेसमोर आंदोलनही केले होते. सतीश क्षीरसागर हा नगर परिषदेमधील भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करीत होता, त्यामुळे संशयित आरोपी सतीशवर चिडून होते. 14 जुलै 2021 रोजी संशयित आरोपींनी सतीशला जीवे ठार मारण्याच्या हेतूने त्यांच्या दुचाकीचा पाठलाग करून मागून टेम्पोशी धडक दिली. त्या अपघातात सतीशचा मृत्यू झाला. संशयित आरोपींना मोहळ पोलिसांनी अटक केली असून त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. दरम्यान संशयित आरोपींनी बनावट कागदपत्राद्वारे शासनाची व जनतेची फसवणूक केली आहे. त्यांनी सतीश क्षीरसागर यांचा कटरचून खून केला आहे. त्यांच्याविरुद्ध सरकारी पक्षाकडे कॉल डिटेल्स व प्रत्यक्षदर्शी यंत्र साक्षीदार आहेत. आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे असून त्यांना राजकीय वरहदस्थ आहे हे सरकारी साक्षीदार फोडू शकतात, त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये अशी मागणी ऍडव्होकेट राजपूत यांनी न्यायालयाकडे केली होती. सरकारी पक्षाचा युक्तिवाद व साक्षीदारांचे जबाब व पंचनामे ग्राह्य धरून न्यायालयाने संशयित आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आरोपीतर्फे ऍडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी काम पाहिलेले आहे. खून करणाऱ्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा जामीनाचा अर्ज आज रोजी सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एस एस जगताप साहेब यांनी फेटाळून लावलेला आहे. यातील आरोपी पिंटू जनार्दन सरवर्दे राहणार कुंभार गल्ली मोहोळ, आकाश उर्फ गोटू नामदेव बरकडे, त्यानंतर रमेश उर्फ गोटू संगम सरवदे सर्व राहणार मोहोळ, या लोकांना या गुन्ह्याच्या प्रकरणात फिर्यादीने फिर्याद दिल्यानंतर अटक करण्यात आलेली होती. अटकेनंतर दोषारोपपत्र न्यायालयामध्ये यातील तपास अधिकाऱ्यांनी तपास करून दाखल केलेलं होतं. दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर या आरोपींनी त्यांना जामीन मिळावा म्हणून या ठिकाणी न्यायालयामध्ये अर्ज केला होता. याबाबत सविस्तर हकीकत अशी की सन 2021 मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुका होत्या, त्या अनुषंगाने मतदार यादी त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली होती. यातील मतदार यादीमध्ये वार्ड क्रमांक 8 व 9 या फिर्यादी व त्याच्या साथीदारांना या ठिकाणी बोगस मतदारांची नावे नोंदवल्याचा संशय आला. त्याप्रमाणे मयत सतीश क्षीरसागर व त्याचा मित्र यांनी तहसीलदार साहेबांकडे तक्रार दाखल केलेली होती, हरकत केलेली होती आणि ती बोगस नावे जी आहेत ती रद्द करावी यासाठी त्यांनी आंदोलन देखील त्या ठिकाणी केलेलं होतं. या गोष्टीचा राग या आरोपींच्या मनामध्ये होता. तसंच रमाई घरकुल योजनेअंतर्गत 189 घरकुल योजना त्या ठिकाणी मंजूर झालेली होती. त्याच्यामध्ये फिर्यादी व त्याचा मयत भाऊ यांची देखील नावे होती, परंतु नंतर ती नावे 28 फाईलीमधून अचानक गडप त्या ठिकाणी झालेली होती. याची देखील विचारणा या फिर्यादी आणि मैतानी त्यांना केलेली होती आरोपींकडे, आणि या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देखील करण्यात आलेली होती. त्याबाबतीत देखील आंदोलन करण्यात आलेलं होतं. या सर्व गोष्टींचा राग मनामध्ये या आरोपींनी फिर्यादीच्या विरोधात धरलेला होता आणि फिर्यादी व त्याचे साथीदार हे भ्रष्टाचार व गैरकृत्याच्या विरोधात हक्क मिळवण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी झगडत आहेत आणि आपला पोल खुला होईल असा दृष्टिकोन यातील आरोपींनी डोळ्यासमोर ठेवलेला होता. त्यामुळे ते लोक चिडून होते आणि या फिर्यादीचा मयत भाऊ या जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांनी टेम्पोने त्याच्या आरोपी हा टेम्पो चालवत होता आणि मैतास व त्याच्या मित्रास या ठिकाणी टेम्पोने धडक देऊन मोटरसायकलवर या ठिकाणी धडक देऊन त्याला जीवे ठार मारलेलं होतं. ही घटना 14/7/2021 रोजी घडलेली होती. त्यानंतर मयत याचा भाऊ त्यानं पोलीस स्टेशनला मोहळ पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दिली असता पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 302 प्रमाणे व इतर कलमांमुळे या ठिकाणी फिर्याद नोंदवून घेऊन त्याचा तपास केलेला होता. यामध्ये युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला की आरोपींनी या ठिकाणी बोगस कागदपत्रे तयार करून शासनाची देखील फसवणूक